भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम हे माणसाला अत्यंत नैसर्गिक, आणि हेच प्रेम ज्यावेळेस भगवंताकडे लक्षित होतं त्यावेळेस त्याला भक्ती असं म्हणतात. भक्ती भगवंताच्या व संतांच्या भजनाने, पूजनाने व श्रवणाने करता येते. प्रेमाने घेतलेल्या नामाने भक्ती होते. बंद डोळ्यांनी भगवंताचे स्मरण करून, श्वासावर लक्ष ठेवून घेतलेल्या नामाने भक्ती वाढते. अशा भक्तीने मन एका ऐश्वर शांतीने भरून जाते आणि कोणतेही काम करत असताना या नामाचा आणि शांतीचा अनुभव घेता येतो. आता ही भक्ती फक्त आराध्य देवताबाबत सीमित न राहता ती सर्वत्र चर अचर वस्तूंना व्यापते. सर्वत्र तोच आहे असा एक अनुभव येऊ लागतो आणि हा अनुभवच आत्मज्ञानाची स्थिती. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, सदा माझे डोळे झडो तुझी मूर्ती, रघुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळे, विठू माऊली हाची वर दे, संचुरुनी राहील हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. जय हरी.